आज आम्ही मुख्य सभागृहात नसताना तीन कायदे हे सरकारने मांडले आहेत आणि दोन महिन्याकरता त्याच्यावर मतं मागवली आहेत। पहिली गोष्ट तर मी या बाबीवर समाधान व्यक्त करतो की केंद्र सरकार जे सांगत होतं वारंवार की कायदे फेटाळण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामध्ये काही सुधार आवश्यक असतील तर ते सुधार आम्ही करायला तयार आहोत, ती भूमिका राज्य सरकारने स्वीकारली आणि कायदे फेटाळण्याच्या ऐवजी काही सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत। मला असं वाटतं की ही अतिशय समाधानाची बाब आहे, पण हे अपेक्षितही होतं कारण केंद्र सरकारने जे तीन कायदे केले त्यातले दोन कायदे हे महाराष्ट्रात आधीपासूनच अस्तित्वात होते। आता आपण जर बघितलं, मी काही या कायद्यांच्या डिटेलमध्ये जाऊ शकलो नाही, तथापि पहिलं विधेयक क्रमांक 17 आहे। या विधेयक क्रमांक 17 हमी भावापेक्षा कमी भावाने विक्रीच्या संदर्भातला मुद्दा आहे। केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांची चर्चा करताना सांगितलं होतं की आम्ही कायद्यामध्ये हे इन्क्लूड करायला तयार आहोत की हमी भावापेक्षा कमी भावाने विकता येणार नाही। आज जे अमेंडमेंट यामध्ये आणण्यात आलं आहे ते अमेंडमेंट काय आहे, किमान आधारभूत किमती इतकीच किंवा त्यापेक्षा अधिक किंमत शेतकऱ्याला प्रदान केल्याखेरीज कृषी करार वैध करणार नाही। पण दुसरं काय आहे त्याच्यामध्ये, दुसरं वाक्य त्यात असं आहे, शेतकरी व पुरस्कर्ता हे परस्पर संमतीने 2 वर्षाच्या कमाल कालावधीसाठी किमान आधारभूत किमतीहून कमी किमतीचे कृषी करार करू शकतील। म्हणजे 2-2 वर्षाचे करार कितीही वेळा हे शेतकऱ्यांसोबत करता येण्याची तरतूद आहे की ज्याच्यामध्ये कमी भावापेक्षा हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भात विस्तृत चर्चा व्हावी लागेल। दुसरं, ज्या पिकांकरता हमी भाव नाही आधारभूत किंमत जाहीर केलेली नसेल त्या पिकांकरता शेतकरी व पुरस्कर्ता परस्पर संमतीने संमत किमतीने कृषी करार करू शकतील। याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ एवढाच आहे, मला असं वाटतं की जे केंद्र सरकार सांगत होतं तेच राज्य सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्यासोबत एक पळवाटही सोडली आहे, एक पळवाटही सोडलेली आहे। मग आपण दुसरा कायदा जर बघितला तर दुसऱ्या कायद्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर ज्या व्यापाराला विक्री करायची असेल त्याचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे। या कायद्याने असं म्हटलं आहे की बाहेरच्या विक्री करता म्हणजे खरेदी करायची असेल तर बाहेरच्या खरेदी करता तो नोंदीत असला पाहिजे। आजही आपल्याकडे नोंदीतच आहे, सगळे व्यापारी नोंदीत आहेत, पण त्यात गमतीचा भाग किंवा महत्त्वाचा भाग असा आहे की याच्यामध्ये काय म्हटलं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे, उक्त अधिनियमाच्या म्हणजे आपला महाराष्ट्र कृषी जो बाजार समिती अधिनियम आहे कलम 5 अन्वये स्थापन केलेल्या बाजाराबाहेरील कोणत्याही व्यक्तीस उक्त अधिनियमाच्या कलम 5 घ केलेली तरतूद वगळता महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमाच्या अनुसूचित बाबी 7 फळे 8 भाजीपाला यांच्या सर्व नोंदीमध्ये आणि बाब 10 व्यंजने मसाले इतर पदार्थ नोंदी 2, 3, 4, 5 विनिर्दिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाचे पणन करण्यासाठी कोणत्याही लायसन्सची वा परवानगीची आवश्यकता असणार नाही। आता हेच तर आम्ही केलं होतं, काय वेगळं केलं होतं। त्यानंतर तिसरा जो कायदा आहे, तिसरा कायदा अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 जो केंद्र सरकारने केलेला आहे याच्यामध्ये काय अमेंडमेंट सुचवली आहे, याच्यात एवढेच अमेंडमेंट सुचवली आहे की हा कायदा इन्वोक करण्याचा जो अधिकार फ्लड्स असतील, फॅमिन असेल, दुष्काळ असेल किंवा युद्धजन्य स्थिती असेल अशा काळात हा अधिकार केंद्र सरकारला आहे
यात एवढंच म्हटलेलं आहे की आता अधिकार केंद्रासोबत राज्य सरकारला देखील मिळेल. म्हणजे एकूणच मला या गोष्टीचं समाधान आहे की तीनही कायदे हे या सरकारने मान्यच केले आहेत. अमेंडमेंट्स हे किरकोळ आहेत, त्याच्यामध्ये चर्चा होऊन यातल्या बऱ्याचशा गोष्टी केंद्र सरकारने मान्यच केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की इतके दिवस ही जी काही अडवणूक आणि जो काही एक चेहरा बनवण्याचा प्रयत्न चालू होता तो कुठेतरी चूक होता. एक अजून अमेंडमेंट या याच्यात केली आहे की पूर्वी उपविभागीय अधिकाऱ्याला अपिलीय अधिकारी म्हटलं होतं, आता जिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला अपिलीय अधिकारी म्हटलं आहे. आणि त्याच्याखाली समेटाचा अधिकार जो आपण त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला दिला होता तिथे समेट मंडळ म्हटलं आहे. या व्यतिरिक्त त्याच्यातही कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. जेव्हा सभागृहात बोलायची संधी येईल त्यावेळेस या संदर्भात विस्तृत आम्ही बोलू.